जागांसाठी आता 120 उमेदवार रिंगणात. 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोगनोळी, हनबरवाडी, दत्तवाडी या 3 गावांच्या ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या 10 वार्डातील निवडणुकीसाठी 120 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज सकाळी 11 वाजता अर्जाची तपासणी करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांना व त्यांच्या गटप्रमुखांना बोलावण्यात आले होते. यावेळी वार्ड नंबर 1 ते 10 मधील उमेदवार व गटप्रमुख उपस्थित होते. यावेळी निवडणूक अधिकारी यांनी अर्ज तपासणी कोणत्या प्रकारे होणार याबद्दल माहिती दिली. यावेळी सर्व उमेदवार व त्यांच्या गटप्रमुखांनी सांगितले की 10 वार्डामधून 120 अर्ज आलेले आहेत, ते सर्व अर्ज वैध करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून निवडणूक अधिकारी यांनी सर्व 120 अर्ज वैध असल्याने त्यापैकी कोणत्याही उमेदवारास या निवडणुकीतून माघार घ्यावयाची असेल तर त्यांनी दिनांक 19 पर्यंत माघारीचा फॉर्म नंबर 8 भरून त्यावरती स्वतःची सही करून सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमा करावी. 120 अर्ज वैध ठरण्यात आले, त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अर्ज माघारीकडे लागलेले आहेत. त्यामुळे 10 वार्डातील 31 जागांसाठी 120 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. आता अर्ज माघारीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असून किती उमेदवार रिंगणात राहणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. 10 वार्डामध्ये भाजप, काँग्रेस, उत्तम पाटील गट व वंचित आघाडी उमेदवारांच्या मध्ये लढत होणार असून काही वार्डात अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केलेले आहेत. अपक्ष उमेदवारांनी मन वळविण्याच्याकडे नेत्यांचे लक्ष. गेल्या 5 वर्षात ग्रामपंचायतीवर काँग्रेस प्रणित गटाची सत्ता होती. आता पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्याने भाजप व काँग्रेस, उत्तम पाटील गट, वंचित आघाडी गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल केलेले आहेत. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केलेले आहेत, त्यामुळे कोणत्या अपक्ष उमेदवारामुळे कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला जड जाणार आहे त्या उमेदवाराला मागे घेण्यासाठी मन परिवर्तन करण्यात नेते मंडळी गुंतलेले आहेत. अपक्ष उमेदवारांचे मन परिवर्तन करण्यासाठी या 2 दिवसात नेत्यांची कसरत लागणार आहे. या अर्ज तपासणीवेळी भाजप गटप्रमुख कुमार पाटील, सुनील माने, धनाजी कागले, नामदेव यादव, सचिन चौगुले, काँग्रेस गटप्रमुख बाळासाहेब कागले, अनिल चौगुले, युवराज कोळी, तात्यासाहेब कागले तर उत्तम पाटील गट यांच्याकडून उमेश पाटील, प्रकाश गायकवाड, प्रवीण पाटील, रामचंद्र कागले व वंचित बहुजन आघाडी गटप्रमुख सुधीर माने, काशीनाथ आवटे, महावीर आवटे यांच्यासह उमेदवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.